विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 11वी इंग्लिश सेक्शन 4 अर्थातच ड्रामा सेक्शनमधील आपण 4.2 द रायझिंग ऑफ द मून हा जो ड्रामा आहे, वन ॲक्ट प्ले आहे, याचा पूर्ण अभ्यास आज या सेशनमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण या वन ॲक्ट प्लेचा विचार करतो तेव्हा त्याच्यामधून आपल्याला जाणवणारी देशभक्ती, एकाच देशाचे दोन नागरिक आणि त्यांच्या विचारांमध्ये असणारी तफावत याबद्दलची एक वेगळीच माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. द रायझिंग ऑफ द मून या जेव्हा आपण नाटकाचा विचार करतोय, वन ॲक्ट प्लेचा विचार करतोय, तेव्हा सर्वप्रथम आपण पाहणार आहोत अबाउट द ड्रामॅटिस्ट. लेडी ग्रेगरी यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहे. त्यानंतर थोडक्यात हे नाटक कसं आहे त्याची ब्रीफ समरी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यानंतर पाहणार आहोत द ॲनालिसिस ऑफ द स्टोरी. जेव्हा आपल्याला क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा कम्प्लीट ॲनालिसिस या ड्रामाचं आपल्याला लागतं. आणि त्यानंतर कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत, मेजर कॅरेक्टर्स कोणते आहेत, मायनर कॅरेक्टर्स कोणते आहेत, याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग बघूयात द रायझिंग ऑफ द मून बाय लेडी ग्रेगरी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. दिस इज डॉक्टर गणेश मुडेगावकर. सबस्क्राइब माय चॅनल, डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर नोटिफिकेशन्स. लेडी ग्रेगरी. इसाबेल ऑगस्टा पर्सी वॉज बॉर्न इन काउंट्री गालवे, आयर्लंड. वन ऑफ द मूव्हिंग स्पिरिट्स बिहाइंड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ एबे थिएटर इन डब्लिन. शी वॉज अ प्ले राईट ऑफ ग्रेट टेक्निकल स्किल्स. ॲट द इन्स्टन्स ऑफ हर फ्रेंड अँड स्पॉन्सर विलियम बटलर एट्स, अलाइज WB एट्स, हू एनकरेज हर टू स्टडी द ओल्ड हिस्ट्री अँड फोकलर ऑफ आयर्लंड. लेडी ग्रेगरी हॅज स्पेशली मास्टर्ड द वन ॲक्ट फॉर्म ऑफ हर 31 वन ॲक्ट प्लेज. स्प्रेडिंग द न्यूज अँड द रायझिंग ऑफ द मून आर द बेस्ट नोन. लेडी ग्रेगरी अर्थातच इजाबेला ऑगस्ट पर्सी यांनी आयर्लंड आणि या आयर्लंडचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास आणि त्याच्या पुढे जाऊन एकांकिका, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये वन ॲक्ट प्ले, याच्यामध्ये मास्टरी मिळवलेली होती. पहा, WB एट्स जे खरं तर विश्वव्याख्यात कवी आहेत त्यांचं मार्गदर्शन त्यांना या ठिकाणी त्यांना लाभलेलं होतं. ॲवे थिएटर जे डब्लिनमध्ये आहे त्याच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा खूप मोठा वाटा होता. स्प्रेडिंग द न्यूज आणि द रायझिंग ऑफ द मून हे दोन जे प्ले आहेत त्याच्याबद्दल खूप जास्त त्यांना गौरवलं गेलं, त्यांची प्रशंसा त्या ठिकाणी करण्यात आलेली. द रायझिंग ऑफ द मून रिव्हील्स बोथ ग्रेट चार्म अँड स्किल्स ऑफ ड्रामॅटिक इमॅजिनेशन अँड अ क्लोजली ऑब्झर्व्ड आयरिश कॅरेक्टर. जेव्हा आपण द रायझिंग ऑफ द मून या नाटकाचा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे इमॅजिनेशन आणि जे आयरिश कॅरेक्टर्स आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन जे आहे ते खूप छान पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे. द प्लेज चार्म मेनली रेस्ट ऑन द सस्टेनिंग पॅशन ऑफ आयरिश नॅशनलिझम. आयरिश नॅशनलिझम, आयरिश लोकांचं राष्ट्रीयत्व याच्यावरतीच हा जो पूर्ण प्ले आहे ते अवलंबून आहे. द टायटल विच इज टेकन फ्रॉम द बॅलेड ऑन शॉन ओ फेअरवेल इज अ सिम्बॉल ऑफ द आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिश. विद्यार्थी मित्रांनो, आपले जसे स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते अगदी त्याच पद्धतीने आयरिश लोक देखील ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते. मग ते लढत असताना त्यांनी कशा पद्धतीने तो स्वातंत्र्य लढा दिला त्या संदर्भातच हा वन ॲक्ट प्ले आपल्याला या ठिकाणी माहिती देतो, सांगतो. या नाटकाचं जे नाव आहे द रायझिंग ऑफ द मून हे खरं तर एका बॅलेडमधून घेण्यात आलेले, शॉन ओ फेरल यांच्या बॅलेडमधून आपण हे घेतलेले. लेडी ग्रेगरीज केअरफुल स्टडी ऑफ द आयरिश कॅरेक्टर, हर स्किलफुल डिलिनिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स अँड हर परफेक्ट हँडलिंग ऑफ द सिच्युएशन आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस वन ॲक्ट प्लेज ग्रेट चार्म अँड पॉप्युलॅरिटी. खरं तर द रायझिंग ऑफ द मून याला एवढी पॉप्युलॅरिटी का मिळाली त्याची महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांनी आयरिश कॅरेक्टर्स यांचं प्रॉपर जे आहे ते स्किलफुल हँडलिंग, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स त्याची बिल्डिंग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिच्युएशनला बरोबर न्याय देणाऱ्या गोष्टी, घटना, संवाद त्या ठिकाणी आपण पाहतो. म्हणून हे नाटक जे आहे ते खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं. द रायझिंग ऑफ द मून, ब्रीफ समरी ऑफ द प्ले. डिअर फ्रेंड्स, हिअर इज द ब्रीफ समरी ऑफ द प्ले. द रायझिंग ऑफ द मून इज अ स्टोरी अबाउट अ बॅलेड सिंगर अँड अ पोलीस ऑफिसर, दॅट इज सार्जंट. द बॅलेड सिंगर वॉज अ डिसगाईज्ड रिव्होल्युशनरी
hero of Ireland. He brought a change in sergeant. Though the sergeant was a loyal worker to the English government, he gave a chance to the singer to escape. विद्यार्थी मित्रांनो, द रायझिंग ऑफ द मून ही जी स्टोरी आहे ती खरं तर बॅलेट सिंगर आणि सर्जंट म्हणजे पोलीस ऑफिसर या दोघांमधल्या संवादाविषयी आहे. जेव्हा आपण बॅलेट सिंगरचा विचार करतो तेव्हा बॅलेट सिंगर कोण आहे, तर तो रिव्होल्युशनरी हिरो आहे आयर्लंडचा, म्हणजे तो फ्रीडम फायटर आहे, ज्याला आपण स्वातंत्र्य सैनिक असं म्हणतो. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा तो सेनानी आहे. आणि दुसरा जो सर्जंट आहे तो पण आयरिशच आहे, परंतु तो मात्र लॉयल कुणाशी आहे, तर तो इंग्लिश गव्हर्नमेंटशी लॉयल. आणि या दोघांमधला संवाद, या दोघांमध्ये शेवटी तो जो रिव्होल्युशनरी आहे, स्वातंत्र्य सैनिक आहे, तो कुठे ना कुठे सर्जंटचं मतपरिवर्तन करण्यामध्ये यशस्वी होतो आणि त्याच्या मदतीने, सर्जंटच्या मदतीनेच तिथून तो निष्ठून जाण्यामध्ये, पळून जाण्यामध्ये जो आहे तो यशस्वी ठरतो. ॲट द बिगिनिंग ऑफ द ड्रामा, थ्री मेन, अ सर्जंट अँड टू ज्युनियर असिस्टंट्स वेअर डिस्ट्रीब्युटिंग फ्लायर्स. इट वॉज अन ॲडव्हर्टाइजमेंट ऑफरिंग a sum of 100 pounds to capture the fugitive prisoner. It was seen that the sergeant was tempted to arrest the revolutionary hero to win the reward of 100 pounds. नाटकाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक गोष्ट दिसते. पहा, सर्जंट आणि त्याचे दोन ज्युनियर सहकारी पोलिसमन ए आणि पोलिसमन बी हे दोन लोक त्या ठिकाणी येतात. ते फ्लायर्स म्हणजेच काही पॅम्फलेट्स त्या ठिकाणी वाटत असतात. पहा, आणि तिथे एक जाहिरात असते आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की एक प्रिझनर जो आहे तो आत्ताच पळून गेलेला आहे, निसटलेला आहे, आणि जो कोण त्याचा पत्ता सांगेल, माहिती सांगेल, त्याला 100 pounds जे आहे ते बक्षीस मिळणार आहे. आणि यामध्ये सर्वात जास्त उत्साही जो असतो त्याला पकडण्यासाठी तो सर्जंट असतो. त्याला त्या रिव्होल्युशनरी प्रिझनरला, रिव्होल्युशनरी हिरोला जो आहे तो त्या ठिकाणी पकडायचंच असतं, म्हणून तो ह्या सर्व गोष्टींमध्ये जास्त इन्वॉल्व झालेला असतो. After some time, a ragged man came there. The man acted as an entertaining ballad singer, but in reality, he was the fugitive prisoner. Both the ballad singer and the sergeant were talking to each other. During their talk, the ballad singer sang a revolutionary ballad. Here, the prisoner, who was disguised as an Irish hero, was trying to awaken in the sergeant's feelings of Irish unity अँड पॅट्रॉइटिझम. खरं तर त्या ठिकाणी एक रॅग्ड म्हणजे काय, तर फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो. साधारणतः त्याचं वय थोडंसं जास्त झालेलं आहे असं पण आपल्याला दिसतं आणि तो स्वतःला असं भासवत असतो की तो एक बॅलेट सिंगर आहे. आपल्या भाषेत आपण त्याला पोवाडा सिंगर असं म्हणू, गायक म्हणू. आणि खरं तर वास्तवामध्ये तो पळालेला प्रिझनरच आहे, नॅशनलिस्ट आहे, आयरिश रिव्होल्युशनरी आहे. आणि जेव्हा त्या दोघांमध्ये संवाद त्या ठिकाणी प्रस्थापित होतो, दोघे एकमेकांशी बोलायला लागतात, तेव्हा मात्र तो जो बॅलेट सिंगर आहे तो रिव्होल्युशनरी सॉंग जे आहेत, रिव्होल्युशनरी बॅलेट जे आहे, दीर्घ कविता जी आहे ती आपल्याला गायला सुरू करतो. आपल्याकडे जेव्हा आपले भारतीय क्रांतिकारी इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते तेव्हा वंदे मातरम हे जे गीत आहे ते खूप छान पद्धतीने गायचे. पहा, अगदी त्याच पद्धतीची सिच्युएशन आपण या ठिकाणी पाहू शकतो. आयरिश आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट या दोघांमधला जसा लढा आहे, तसंच आपला भारतामध्ये इंडियन आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट यांच्यामधला देखील लढा होता. नेमकी तीच सिच्युएशन आहे की काही भारतीय सैन्यामध्ये काम करत होते ब्रिटिशांसाठी आणि आपले काही क्रांतिकारी जे होते ते केवळ भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम करत होते. तीच सिच्युएशन या ठिकाणी आहे, म्हणजे भारतातलाच व्यक्ती भारताच्याच विरुद्ध आहे असं जसं आहे, अगदी त्याच पद्धतीची सिच्युएशन की आयरिश जो आहे तो, एक आयरिश जो आहे तो देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढतोय आणि दुसरा जो आयरिश आहे तो ब्रिटिशांसाठी लढतोय. इन द कोर्स ऑफ द सिंगिंग द बॅलेट सिंगर डेलिबरेटली मिस्ड सम ऑफ द लाईन्स विच वी आर सप्लाईड बाय द सर्जंट. जेव्हा या दोघांमधला संवाद सुरू असतो, जेव्हा तो आपला बॅलेट सिंगर गाणं म्हणत असतो, देशभक्तीपर गाणं म्हणत असतो, बॅलेट म्हणत असतो, तेव्हा तो मुद्दा म्हणून काही ओळी विसरतो, तेव्हा त्या विसरलेल्या ओळीत सर्जंट त्याला सांगतो. फ्रॉम दिस इन्स्टन्स इट बिकम क्लिअर दॅट द सर्जंट हॅड ऑल्सो नॅशनलिस्टिक अँड रिबिलियन्स सेंटिमेंट्स. आणि त्याचवेळी एक गोष्टी लक्षात येते की आपला जो सर्जंट आहे त्याच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी देशभक्ती आहे. त्याच्या मनामध्ये सुद्धा असं वाटतं की नाही, ब्रिटिशर्स जे आहेत ते आपल्या आयर्लंडमधून निघून गेले पाहिजेत. बट दीज सेंटिमेंट्स ऑफ रिबिलियन ऑन द पार्ट ऑफ द सर्जंट वेअर स्टन बाय हिज ऑक्युपेशनल लॉयल्टी टू द इंग्लिश गव्हर्नमेंट. खरं तर ह्या सगळ्या भावना त्या ठिकाणी जाणवत असतील, दिसल्या असतील, तरी देखील त्याचं जे प्रोफेशन होतं सर्जंटचं
तो ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत लॉयल होता, तो त्यांचा ऑफिसर होता आणि म्हणून तो त्या ठिकाणी स्वतःला काही अंशी थांबू पाहत होता. ॲट द एंड द सर्जंट अंडरस्टूड द रियालिटी ऑफ द प्रिझनर. खरं तर हे संवाद ज्यावेळी संपत आलेला होता, शेवटी तो ही गोष्ट जाणतो, त्याच्या लक्षात येतं की हा बॅलेट सिंगर म्हणजेच तो पळून गेलेला कैदी आहे. याला जर आपण पकडलं तर आपल्याला 100 पाऊंड्स मिळणार आहेत, पण तरी देखील तो त्याला त्या ठिकाणून जाऊ देतो. बट ही डिसाइडेड टू अलाव द प्रिझनर टू लीव अँड एस्केप. आणि तू या ठिकाणून निघून जा असं तो त्याला सांगतो. तो निघून जाण्यासाठी मदत करतो अँड हिज पॅट्रॉइटिझम वन ओव्हर हिज ड्युटी. आणि त्याची राष्ट्रभक्ती, प्रखर राष्ट्रभक्ती जी आहे, ती त्याच्या ड्युटीवरती कुठेतरी मात करते आणि राष्ट्रभक्ती हीच या ठिकाणी जिंकते. अशी ही थोडक्यात ब्रीफ समरी आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगण्याचा उद्देशच आहे की पूर्ण ड्रामा तुम्ही वाचण्याच्या अगोदर, समजून घेण्याच्या अगोदर नक्की स्टोरी काय हे तुम्हाला समजायला हवी. दॅट्स वाय आय गेव यू दिस ब्रीफ समरी. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स द रायझिंग ऑफ द मूनचे लिहित असतो, तेव्हा आपल्याला कम्प्लीट ॲनालिसिस जे आहे ते या स्टोरीचं माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो द ॲनालिसिस ऑफ द स्टोरी. द टायटल. द टायटल रायझिंग ऑफ द मून कम्स फ्रॉम अ पॉप्युलर ओल्ड रिबेल सॉन्ग दॅट पॉइंटेड टू द रायझिंग ऑफ द मून ॲज द सिग्नल फॉर द रायझिंग ऑफ द पीपल्स अगेन्स्ट ऑपरेशन. म्हणजे जसं वंदे मातरम जे आहे ते सर्व क्रांतिकारांमध्ये एक चैतन्य निर्माण करत होतं, अगदी त्याच पद्धतीने त्यांचंही एक गाणं होतं आणि त्यामधली एक ओळ होती द रायझिंग ऑफ द मून. म्हणून या प्लेचं नाव आहे द रायझिंग ऑफ द मून. द मेन कॅरेक्टर्स ऑफ द प्ले रिप्रेझेंट टू अपोजिंग फोर्सेस इन आयर्लंड, फ्रीडम स्ट्रगल अँड पॅट्रॉइटिझम पर्सनिफाईड बाय द बॅलेट सिंगर अँड लॉ अँड ऑर्डर रिप्रेझेंटेड बाय द सर्जंट. म्हणजे सर्जंट आणि रॅग्ड मॅन या दोन लोकांमध्ये अपोजिट फोर्सेस आहेत, दोघेही आयर्लंडचेच आहेत. पण जेव्हा या दोन कॅरेक्टरचा आपण विचार करतो तेव्हा एक जो आहे तो फ्रीडम स्ट्रगलमध्ये आहे, पॅट्रॉइटिझम म्हणजे राष्ट्रभक्ती त्याच्यामध्ये आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची ओळख त्यांनी कशी केलेली आहे बॅलेट सिंगर म्हणून. आणि सर्जंट जो आहे तो मग ब्रिटिश गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करतोय, लॉ अँड ऑर्डरला जो आहे तो प्रेझेंट करतोय. आणि मग या दोघांमधला संवाद, या दोघांमधला संघर्ष आपण या टायटलमधून, या नाटकामधून अनुभवतो, पाहतो. त्यानंतर आहे ते एक्सपोजिशन. थ्री पोलीस सर्जंट, पोलिसमॅन बी अँड पोलिसमॅन एक्स एंटर टू दी क्वे इन सीपोर्ट टाउन. दे ब्रिंग लॅटन अँड प्रेस कार्ड अबाउट वॉन्टेड मॅन. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे की खरं तर ते प्लाकार्ड घेऊन येतात, पॅम्फलेट्स घेऊन येतात आणि सुरुवात या नाटकाची जी आहे ती आपण पाहतो. रायझिंग ॲक्शन काय? अ मॅन दॅट ॲडमिट्स ॲज अ पुअर बॅलेट सिंगर कम्स टू द क्वे अँड सर्जंट आस्क हिम टू स्टे बिकॉज ही हॅज इन्फॉर्म अबाउट द वॉन्टेड मॅन. म्हणजे त्यानंतर मग हळूहळू त्या दोघांमधला संवाद सुरू होतो. सर्जंट आणि त्या बॅलेट सिंगरमध्ये ज्यावेळेस संवाद सुरू होतो त्यावेळेस त्याला असं कळतं की तो जो बॅलेट सिंगर किंवा जो पळून गेलेला तो सैनिक आहे त्या ठिकाणचा, तो राष्ट्रभक्त आहे, तो खूप डेंजर आहे आणि तो कदाचित या एक किंवा दोन व्यक्तींना सुद्धा ऐकणार नाही, त्यामुळे तो त्या बॅलेट सिंगरला त्या ठिकाणी थांबायला सांगतो. क्लायमॅक्स काय बरं याचं? फायनली सर्जंट नोज दॅट द मॅन इज इन दॅट ही इज लुकिंग फॉर. वेन हिज कॉम्रेड कॅम ही इज डाऊट वेदर ही विल रिलीज द मॅन ऑर नॉट. आणि जेव्हा या क्लायमॅक्समध्ये एक गोष्ट लक्षात येते, खरं तर तो त्या व्यक्तीला ओळखतो की हीच ती व्यक्ती, पण त्याला सोडायचं की आपण काय करायचं, जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं, पकडून ठेवायचं, जेलमध्ये टाकायचं की नाही टाकायचं, अशी ती गोष्ट, असा तो प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो. फॉलोइंग ॲक्शन. वेन द पोलिसमॅन बी केम द सर्जंट लेट द मॅन कीप्स हायडिंग बिहाइंड द बॅरल बिकॉज द मॅन हॅज द सेम कॉमन फिलिंग वेन ही इज इन मॅन्स एज. आणि जेव्हा त्याचा मित्र पोलिसमॅन बी त्या ठिकाणी येतो त्यावेळेस तो रिव्होल्युशनरी जे आहे ते एका बॅरनमध्ये लपलेला असतो, टिपात लपलेला असतो, परंतु त्याला खरं तर सांगता आलं असतं सर्जंटला की तो तिथे लपलेला आहे, पण त्याच्या मनामध्ये क्षणभर असं येऊन जातं की नाही नाही आपण याला या ठिकाणून जाऊ द्यायला हवं. आणि बरोबर तो तेच करतो आणि पोलिसमॅन बीला सांगतो की नाही तू काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. द सर्जंट रिग्रेट्स व्हॉट ही डीड बिकॉज ही लॉस्ट द रिवॉर्ड. पण त्याच वेळेस रिसोल्युशन असं की नाही, त्याला क्षणभर असं वाटून जातं की आपण जर त्याला पकडून दिलं असतं तर कदाचित आपल्याला 100 पाऊंड्स मिळाले असते. या नाटकाचं सेटिंग काय पहा, कुठली ठिकाण आहे? क्वे इन सीपोर्ट टाउन. वेळ कुठली आहे? रात्रीची वेळ आहे. सीन द साईड ऑफ क्वे इन सीपोर्ट टाउन, सम पोस्ट अँड चेन्स, द लार्ज बॅरल, एंटर द पोलिसमॅन अँड मूनलाइट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की रात्रीची वेळ आहे, त्या सीपोर्टला खरं तर त्या ठिकाणी ते आलेलं आहे, एक छोटासा टीप आहे आणि अशी ते सगळं घटना त्या ठिकाणी घडते. बॅकग्राऊंडमध्ये काय? देर इज अ रिलेशन बिटवीन द सेटिंग अँड द स्टोरी. द स्टोरी टेल्स अस अबाउट द कॉन्फ्लिक्ट ऑफ सर्जंट अँड द मॅन, रॅग्ड मॅन.
ओके, आपला रेव्होल्युशनरी हिरो, या दोघांमधला संवाद, त्या दोघांमधला संघर्ष या ठिकाणी आपण पाहतो. द रिस्पॉन्सिबिलिटी शुड नॉट बी डिस्ट्रॅक्टेड इझिली बाय फिलिंग. खरं तर थीम अशी आहे की जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती तुमच्या भावनेवरती मात नाही केली पाहिजे, पण इथं मात्र तसं घडताना दिसत नाही. सिम्बॉल, ओके, या ठिकाणी त्यांनी काही सिम्बॉल्स देखील वापरलेत. पहा, ग्रॅन्युली म्हणजे द मदर आयर्लंड, द मून म्हणजे आयर्लंड, द रायझिंग ऑफ द मून आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यात हे काही सिम्बॉल्स आपल्याला दिसून येतात. यात काही संघर्ष पण आहेत, पहा, ज्याला कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. द कॉन्फ्लिक्ट इन दिस स्टोरी इज रिसिलिएशन ऑफ द सर्जन टू सेव्ह द मॅन ऑर नॉट. आणि ह्या दोघांमधला जो त्या टू बी ऑर नॉट टू बी जसा आहे, काय करावं, योग्य की अयोग्य, हा जो संघर्ष आहे, त्या दोघांमधला कॉन्फ्लिक्ट आहे की मी वागलो ते योग्य वागलो का, सार्जंटला कायम वाटत असतं. आणि ती जी गोष्ट आहे तोच संघर्ष आहे. संघर्ष कुठला आहे तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे, बिकॉज द कॉन्फ्लिक्ट हॅपन्स बिटवीन द सार्जंट अँड हिज माइंड. म्हणजे त्याचं मन त्याला कुठेतरी खात असतं की नाही, आपली राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे, त्याच वेळेस तो ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी काम करतोय ते पण त्याला वाईट वाटतंय, आणि त्याच वेळेस आपण ह्याला वाचवायचं की 100 पॉईंट जिंकायचे, हा पण संघर्ष अंतर्गत तो त्याच्या मनामध्ये सुरू असतो. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॅरेक्टर्स. ते देखील तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचे आहेत. मग कोणती कोणती मेजर कॅरेक्टर्स आहेत? यातलं पहिलं मेजर कॅरेक्टर आहे सार्जंटचं. ही इज अन इररिस्पॉन्सिबल बट ब्रेव पोलिसमॅन. फर्दर मोर, ही इज इझिली फूल्ड अँड ही रिअली सीक्स फॉर एक्नॉलेजमेंट्स. फ्रॉम द रोल ऑफ द स्टोरी, सार्जंट इज अ मेजर कॅरेक्टर बिकॉज हिज रोल इज डॉमिनंट इन दिस स्टोरी. From the beginning until the end of the story, and it is talking about his conflict. आणि त्याच वेळेस दोन गोष्टी आपल्याला दिसतात, पहा, राष्ट्रभक्ती महत्त्वाची, देशप्रेम महत्त्वाचं की कर्तव्य महत्त्वाचं, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट की आयर्लंड, या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला त्या गोष्टी दिसून येतात. दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे बरं, त्याचे व्यक्तिगत काही मत आहेत. सार्जंट इज अ राऊंड कॅरेक्टर. ही शोज हिज गुड अँड बॅड साईड. द गुड साईड व्हेन ही हाईड्स अँड लेट्स द मॅन टू गो, while the bad side is because he lies to policeman B and X. म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दिसतील. खरं तर तो सार्जंट जो आहे तो दोन्ही बाजूंनी, म्हणजे गुड साईड आणि बॅड साईड दोन्ही दिसतात, की त्यानं काय केलं की ते आयरिश पर्सन जो आहे रेव्होल्युशनरी त्याला लपण्यासाठी पण मदत केली, आणि त्याच वेळेस त्याची बॅड साईड काय तर तो खोटं बोलला त्याच्या सहकाऱ्यांशी. मग आता काय बरं, ही इज अ डायनॅमिक कॅरेक्टर. ॲट द बिगिनिंग ही सीम्स रिअली कन्सिस्टंट दॅट ही वॉन्ट्स टू अरेस्ट द मॅन, बट ॲट द एंड ही लेट द मॅन गो. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की नाही नाही, तो जो आहे सार्जंट तो काहीही करून आपल्या या रिव्होल्युशनरी मॅनला पकडणारच, परंतु शेवटी मात्र त्याच्या मतामध्ये तो परिवर्तन करून घेतो. आपल्याला ते मत परिवर्तन दिसून येतं. थोडक्यात या पद्धतीनं आपल्याला सार्जंट हे जे कॅरेक्टर आहे ते लक्षात येतं. दुसरं जे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, मेजर कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर, द मॅन. ही इज अ ब्रेव्ह मॅन बिकॉज ही कॅन एस्केप फ्रॉम द जेल, अँड ही इज अ स्मॉल मॅन बिकॉज ही कॅन डिसीव द सार्जंट वेल. म्हणजे इथं हा खरं तर चाणाक्ष व्यक्ती आहे, खूप हुशार आहे, खूप शूरवीर आहे, आणि तो आपल्या देशासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अगदी जीवावरती उदार होऊन या ठिकाणी तो काम करतोय. तो एक चांगला बॅलेड सिंगर पण आहे, आणि शेवटी हळूहळू सार्जंटचं मतपरिवर्तन करण्यामध्ये सुद्धा तो यशस्वी या ठिकाणी होतो. आता या स्टोरीमध्ये त्याचा रोल काय, द मॅन इज अ मेजर कॅरेक्टर. फ्रॉम द बिगिनिंग अंटिल द एंड ऑफ द स्टोरी इट इज टॉकिंग अबाउट द कॉन्फ्लिक्ट विथ द सार्जंट. आणि सार्जंटचा हळूहळू मतपरिवर्तन जो आहे तो खूप छान पद्धतीने तो करतो. हिज फ्लॅट कॅरेक्टर. फ्रॉम द बिगिनिंग अंटिल द एंड हिज पर्सनॅलिटी रिमेन्स द सेम बिकॉज द स्टोरी ओनली एम्फसायझेस हिज एबिलिटी टू डिसीव द सार्जंट फ्रॉम द बिगिनिंग अंटिल द एंड ऑफ द स्टोरी. तसं पाहिलं तर फ्लॅट कॅरेक्टर आहे, परंतु त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या छटा आपल्यासमोर येतात, तो बॅलेड सिंगर आहे, तो चांगला अभिनय पण करू शकतो, बरोबर, रॅग म्हणजे खरं तर तो त्या ठिकाणी एक काय तो भणंग माणूस म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे, पण हळूहळू तो मात्र मतपरिवर्तन करण्यामध्ये मात्र खूप त्या ठिकाणी यशस्वी होतो, आणि शेवटी सार्जंटचं मत तो बदलून टाकतो. आणि तो खरं तर बदलू शकतो का, ही इज अ स्टॅटिक कॅरेक्टर, काय बदल होण्याचं काही कारणच नाही. सार्जंटला त्यांना बदल घडून आणला, आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. दिस इज व्हॉट द मॅन इज. मग पोलिसमॅन बी, ही इज an obedient policeman because he obeys whatever the sergeant say. Moreover, he is care about the sergeant when he suggests the sergeant to accept the lieutenant when he left him. यातला पोलिसमॅन बी हे एक मायनर कॅरेक्टर आहे, आणि या स्टोरीमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की पोलिसमॅन बी आणि पोलिसमॅन एक्स हे सर्जंटच्या मदतीसाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. सुरुवातीला येतात तेव्हा ते पॅम्फलेट्स त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत असतात, परत त्यानंतर ते थोड्या वेळानंतर येतात तेव्हा आपला जो हिरो आहे, द मॅन आहे, तो लपून बसलेला असतो. ते विचारतात, त्यांना काळजी वाटत असते सार्जंटबद्दल,
आणि मग त्यानंतर ते तिथून निघून जातात. जसं पोलिसमॅन बीचं कॅरेक्टर आहे तसंच पोलिसमॅन एक्सचं पण कॅरेक्टर आहे. ते दोन्ही म्हणजे जे ज्युनियर असतात ते या ठिकाणी आपल्या सार्जंटला मदत करण्यासाठी असतात. हे दोघंजणी सार्जंटचा खूप छान पद्धतीने सन्मान ठेवत असतात. ते सिम्पल कॅरेक्टर्स आहेत. सुरुवातीला आपण पाहतो की हे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी येतात आणि सार्जंटनं सांगितलेल्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करतात, मांडतात. थोडक्यात असे हे मेजर चार कॅरेक्टर्स आपण यामध्ये पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे द रायझिंग ऑफ द मून आणि त्याची सेंट्रल आयडिया, समरी, ॲनालिसिस ऑफ द प्लॉट आणि कॅरेक्टर्स या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.